मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेजी, रमेश चेन्नीथलाजी, मुकुल वासनिकजी, मंगलप्रभात लोढाजी, सन्माननीय बाळासाहेब थोरातजी, लोकमत परिवाराचे प्रमुख विजय दर्डाजी, राजेंद्र दर्डाजी, या सभागृहामध्ये उपस्थित अत्यंत मान्यवर आणि मातब्बर अशा प्रकारची विविध क्षेत्रातून आलेले सर्व मंडळी, माता भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आदरणीय बाबूजींना, जवाहरलाल दर्डाजींना विनम्र आदरांजली अर्पित करतो. आणि आज आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की त्यांच्या 101व्या जयंतीचं औचित्य साधून, खरं म्हणजे जेव्हा जन्मशताब्दी वर्ष होतं त्याच वेळी अशा प्रकारचं एक 100 रुपयाचं नाणं त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने काढण्याचा निर्णय झाला होता. आणि त्याचं एक प्रकारे औपचारिक लोकार्पण हे आज या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की जर बाबूजींचं वर्णन करायचं झालं तर बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातले खणखणीत नाणं होतं. आणि तसंच एक खणखणीत नाणं आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ देखील या ठिकाणी प्रकाशित होत आहे. बाबूजींचा माझा संबंध आला, वडिलांचा जास्त आला होता, पण माझा देखील संबंध आला. मी नगरसेवक होतो, नंतर महापौर होतो, त्यावेळी बाबूजी आस्थेनं बोलवून घ्यायचे. लोकमतच्या बिल्डिंगमध्ये खाली ऑफिसमध्ये अनेक वेळा त्यांची भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, काही सूचना देखील ते करायचे. अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी बाबूजी आम्हाला सगळ्यांना वागवायचे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर समोरच्या कुठल्याही व्यक्तीला आपलेसं करून घेण्याची एक विद्या त्यांच्याकडे होती. आणि म्हणूनच ते जरी काँग्रेस पक्षाचे नेते होते तरी विविध पक्षांमध्ये अतिशय जवळचे असे अनेक मित्र हे बाबूजींचे त्या काळामध्ये नेहमीच राहिले. आणि त्यांच्याशी अतिशय घरगुती अशा प्रकारचा संबंध हा त्यांनी सातत्याने जपला. आणि मला असं वाटतं की हाच गुण आज विजयबाबूंनी, राजेंद्र बाबूंनी आणि आता तिसऱ्या पिढीने देखील घेतलाय. आणि हे खरं आहे की बाबूजींनी एक पत्रकार म्हणून नेहमीच पत्रकाराची भूमिका त्या ठिकाणी निभावलेली आहे. म्हणजे अगदी बाबूजींच्या विरुद्ध ज्यावेळेस स्वर्गीय श्रीमती इंदिराजींकडे तक्रार गेली की हे आपल्या पक्षाचे आहेत पण हे सगळ्यांचाच छापतात किंवा अनेक वेळा आपल्या विरोधात छापतात, त्यावेळेस सहज इंदिराजींनी त्यांना विचारलं, बाबूजींनी सांगितलं की पत्रकार म्हणून माझी भूमिका वेगळी आहे, पक्षाचा नेता म्हणून मी पक्षाची भूमिका अतिशय कणखरपणे मांडतो, पण पत्रकार म्हणून मला जी भूमिका मांडली पाहिजे तीच भूमिका मी मांडतो. आणि मला असं वाटतं की त्यांनी आपली ही भूमिका त्या काळामध्ये स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना देखील पटवली होती. खरं तर राज्याचे मंत्री म्हणून देखील त्यांनी अनेक खात्यांचं काम सांभाळलं, उद्योग खातं असेल, हेल्थ मिनिस्ट्री असेल, पाटबंधारे विभाग असेल, क्रीडा युवक कल्याण असेल, प्रत्येक खात्याचं काम करत असताना आपला एक वेगळा ठसा त्यांनी त्या ठिकाणी उमटवला. फूड अँड सिव्हिल सप्लायज मिनिस्टर होते, काहीतरी नवीन केलं पाहिजे, काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी लोकाभिमुख केलं पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असायचा. आणि मुळातच एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी असल्यामुळे काही मूल्यांची जपणूक ही बाबूजींनी सातत्याने केली. आणि म्हणूनच त्यांच्या या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कुठल्याही पदावर गेल्यानंतर ती जी मूल्य आपल्याला त्या सगळ्या स्वातंत्र्य लढ्याने भारवलेल्या पिढीमध्ये पाहायला मिळतात ती मूल्य नेहमीच बाबूजींनी जपलेली आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः यवतमाळ जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल किंवा विदर्भ असेल, या संदर्भात एक वेगळी आस्था त्यांच्या मनामध्ये होती.
आणि त्याकरता सातत्याने आग्रही भूमिका घेऊन या भागात आपल्याला काय नवीन करता येईल, लोकांचा विकास कसा करता येईल, या प्रकारचा प्रयत्न ते निश्चितपणे करायचे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल याच्या संपूर्ण राजकीय सामाजिक इतिहासामध्ये एक प्रमुख नाव म्हणून बाबूजींचं नाव हे नेहमीच घेतलं जाईल. आणि हे सगळं करत असताना विविध क्षेत्रातल्या लोकांशी त्यांचे असलेले संबंध, कारण त्यांच्याही व्यक्तिमत्वामध्ये अनेक गुण त्या ठिकाणी होते, आणि म्हणूनच एक पारखी माणूस जो असतो तो सर्व प्रकारच्या लोकांसोबत एक आत्मीयता तयार करत असतो, तशा प्रकारे विविध क्षेत्रातली जी मंडळी होती त्यांच्याशी देखील अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे होते, आणि त्या त्या क्षेत्रातलं ज्ञान देखील हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात होतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक पूर्ण व्यक्तिमत्व अशा प्रकारे बाबूजींकडे आपण पाहू शकतो. आज खरं म्हणजे या ठिकाणी बाबूजींसोबत काम केलेले सुशील कुमार शिंदे जी आहेत की ज्यांनी काही आठवणी देखील या ठिकाणी सांगितल्या, निश्चितपणे आम्हाला त्यांचं जे सानिध्य प्राप्त झालं ते बरंच लहान असल्यामुळे आपल्या मुलासारखंच त्यांनी नेहमी आम्हाला वागवलं. आणि मला असं वाटतं की तो जो एक ऋणानुबंध आहे तो दर्डा परिवाराशी आणि लोकमतशी इतक्या वर्षाचा हा या ठिकाणी तयार झालाय. आणि मला असं वाटतं की त्यांच्या शिकवणीमुळेच कधीच आमच्यामध्ये म्हणजे दर्डा परिवार असेल किंवा लोकमत असेल आणि आम्ही वेगवेगळ्या राजकीय विचाराने जरी काम केलं तरी देखील आमच्यात संबंधात कधी अंतर पडलं नाही, किंबहुना जिव्हाळा हा नेहमी वाढतच राहिला. आणि मला असं वाटतं की हीच शिकवण ही खऱ्या अर्थानं बाबूजींनी सातत्याने दिली. मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा आदरणीय बाबूजींचं मनापासून स्मरण करतो आणि निश्चितपणे मला असं वाटतं की त्यांचं कार्य हे सदैव आपल्या लक्षामध्ये राहील. आज मला अतिशय आनंद आहे की भारत सरकारच्या वतीनं या ठिकाणी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाण्याचं एक विमोचन होत आहे. मी पुन्हा एकदा त्यांना आदरांजली अर्पित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.